विकसित भारत बनण्यासाठी आरोग्य सेवांचा विकास होणं गरजेचं आहे या दृष्टीने गेल्या आठ वर्षात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं जात असून सर्वांगीण आरोग्य सेवेला प्राधान्य दिलं जात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मोहाली इथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र राष्ट्राला समर्पित केल्यावर ते बोलत होते सहा आघाड्यांवर एकाच वेळी काम करून आरोग्य सुविधा मजबूत केल्या जात आहेत असं ते म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकार किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यावर काम करत असून दीड लाखांहून अधिक आरोग्य आणि निरामयता केंद्र उघडण्यात आली आहेत कर्करोगाला घाबरण्याची नाही तर त्या विरोधात लढण्याची गरज आहे आणि यात सरकार खंबीरपणे पाठीशी उभं असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंजाब आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या रहिवाशांना कर्करोगावर जागतिक दर्जाचा उपचार सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेने सहाशे साठ कोटी रुपयांहून अधिक खर्चाने हे रुग्णालय उभारले आहे तीनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात कर्करोगाच्या सर्व प्रकारांवरच्या उपचारांच्या सुविधा उपलब्ध आहेत